भ्रष्टाचाराच्या प्रकरणात दोषी आढळलेले पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ हे लाहोरला परतले. त्यांची मुलगी मरियम देखील त्यांच्यासोबत आहे. शरीफ यांना या प्रकरणात अटक होणार आहे. इतिहाद एअरवेजच्या विमानानं ते अबुधाबीहून लाहोरला परतले. लंडनमध्ये शरीफ यांच्या आजारी पत्नीवर उपचार सुरू होते, त्यामुळे शरीफ लंडनमध्ये होते. तिथून ते अबुधाबी मार्गे परतले. पंतप्रधानपदी असताना भ्रष्टाचार प्रकरणी शरीफ यांना 10, त्यांची मुलगी मरियमला 7 वर्षांची शिक्षा झाली. त्यांच्या जावयाला 1 वर्षाची शिक्षा झाली, तो तुरुंगामध्ये. विमानतळावरती शरीफ यांना पाकिस्तानच्या नॅशनल अकाउंटेबिलिटी ब्युरोच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलं. तिथून हेलिकॉप्टरनं शरीफ यांना इस्लामाबादला नेण्यात आलं. तिथून त्यांची रवानगी रावळपिंडीच्या आदियाला कारागृहात होणार आहे. उद्या शरीफ यांना अकाउंटेबिलिटी ब्युरोच्या न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे. आपण पाकिस्तानच्या लाहोरमधली सगळी आपण दृश्य बघतोय. बाहेर नवाज शरीफ यांच्या पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं आपण बघतोय. नवाज शरीफ यांना मानणारा पंजाबमध्ये, पाकिस्तानच्या पंजाबमधला मोठा वर्ग आहे, आणि कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी लाहोरच्या विमानतळाबाहेर केली होती. मात्र तातडीनं शरीफ यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. दुसऱ्या एका हेलिकॉप्टरनं त्यांना रावळपिंडीमधल्या जेलमध्ये नेण्यात येणार आहे. त्यांना इस्लामाबादला नेण्यात आलं आहे, आणि इस्लामाबादहून त्यांना रावळपिंडीला हलवण्यात येणार आहे. अत्यंत तातडीने या सगळ्या हालचाली घडवण्यात आल्या, आणि अखेर शरीफ यांना अकाउंटेबिलिटी ब्युरोचं न्यायालय जे त्या न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे. नवाज शरीफ आणि मरियम नवाज यांना एका विशेष विमानानं इस्लामाबादला देण्यात आलं आहे. लाहोर विमानतळावरती अटक केल्यानंतर शरीफ यांना रावळपिंडीच्या आदियाला तुरुंगात नेलं जाईल. नवाज शरीफ यांची आई बेगम शमीम अख्तर आणि शेहबाज शरीफ यांचा मुलगा सलमान यांना विमानतळावरती आत प्रवेश करण्याची परवानगी देण्यात आली. शरीफ यांच्या अटकेनंतर लाहोरच्या रस्त्यावर मोठी गर्दी उसळली. गर्दीवर नियंत्रण मिळवण्याकरता लाहोरच्या रस्त्यावरती पाकिस्तान रेंजर्स तैनात करण्याची वेळ आली. शरीफ समर्थक आणि विरोधक असे दोन्हीकडचे लोक रस्त्यावर उतरलेले या ठिकाणी आपल्याला दिसले. हे पाकिस्तानमधली दृश्य आपण बघतोय. पाकिस्तानच्या लाहोर विमानतळाच्या बाहेरची ही दृश्य आपण बघतोय.